ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालंय. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वांद्र्यामधल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. विनोद घाटगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. विनोद, गेल्याच वर्षी खरं तर रमेश देव यांचंही निधन झालं होतं. सीमाताईंनी सुद्धा आज अखेरचा श्वास घेतलाय. म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतली एव्हरग्रीन जोडी निघून गेली अशीच भावना सगळ्यांची आहे. नक्कीच ना, मराठी इंडस्ट्रीमधली आपल्या सिनेविश्वातली एक एव्हरग्रीन जोडी, ज्या जी जोडी खरं तर सगळ्यांची लाडकी होती, रमेश देव आणि सीमा देव, तर ती जोडी आज आपल्यात नाहीये. आज सीमाताईंचं निधन झालेलं आहे. आज सगळे राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. 2.5 वर्षांपूर्वी साधारणतः अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर त्या अभिनय देव, त्यांचा मुलगा अभिनय देव, आणि त्यांच्याकडे त्यांच्या घरी तिथे त्यांच्यासोबत त्या राहत होत्या. आणि आज सकाळी त्यांचं राहत्या घरी निधन झालेलं आहे. साधारण 81 त्यांचं वय होतं. आणि आपल्याला माहितीच आहे की या जोडीनं, रमेश देव सीमा देव या जोडीनं ज्या पद्धतीनं मराठी सिनेविश्वात तसंच हिंदीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने. विनोद, तुला थोडंसं यासाठी थांबवते कारण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या आपल्यासोबत आहेत. मामा नमस्कार. खूपच दुःखद बातमी आहे खरं तर. सकाळी सकाळी सीमा देव आज आपल्यामध्ये नाही आहेत. वाईट गोष्ट, अत्यंत वाईट गोष्ट झाली. म्हणजे एक एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन नटी गेली असं मी म्हणेन. म्हणजे अभिनयाचं त्यांना हे होतं, त्याने आपलं एक विशिष्ट स्थान केलं, निर्माण केलं, त्याबद्दल काही वादच नाही. पहिल्यापासून सुरुवात जी केली तिथपासून, पहिल्या रोल पासून त्यांनी आपलं स्वतःचं नाव करून ठेवलं होतं. फार छान अभिनेत्री म्हणून मी त्यांचं वर्णन करीन. त्यांनी त्यांची आणि रमेशजींची जी जोडी जमली होती, त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी कित्येक काळ त्यांनी गाजवली. म्हणजे मोठ्या स्थानी होती, वरच्या स्थानावर होती ती नेहमी. हो हो. आणि शालीन स्वभावाने अतिशय छान बाई. मी तर त्यांना अगदी मोठ्या बहिणीचा सारखाच म्हणायचो. मला तर म्हणजे विशेष हे गाणं उरलं त्यांच्या आधी. काही दिवस त्यांचं म्हणजे तब्येत त्यांची बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्या त्यांना भेटायला जायला मिळत नव्हतं. ही गोष्ट फार वाईट होती. सध्या निश्चित म्हणजे एक चांगली अभिनेत्री गेली आपल्यातून असं म्हणेन निश्चितपणे. हो, शालीन अभिनेत्री हा जो शब्द तुम्ही वापरला तो खरंच त्यांना प्रचंड समर्पक आहे. पण त्याचसोबत म्हणजे रमेश देव म्हटलं की सीमा देवांचं नाव यायचं, सीमा देव म्हटलं की रमेश देवांचं नाव यायचं. इतके ते अगदी सिनेसृष्टीमध्ये किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा एकरूप झाले होते एकमेकांशी. त्या जोडीची जादू कशी होती ती रमेश देव आणि सीमा असं म्हणजे रमेश देव म्हटलं की सीमा देवचं नाव यायचं, सीमा म्हटलं की रमेश देवांचं नाव यायचं. इतके त्यांनी एकत्र राहून काम केली होती. मला वाटतं त्यांनी नंतर मात्र बाकी बाहेर कामं करणं बंदच केलं होतं. रमेश जी म्हणून असतील तर त्या करत होत्या असं माझा अंदाज आहे, मला असं वाटतं. पण एक चांगली ऍक्ट्रेस आपण गमावली एवढी निश्चित. एक चांगली बाई, एक चांगली स्वभावाची एक व्यक्ती आपण गमावली असं मी निश्चितपणे म्हणेन. मामा, आपली नक्कीच खूपदा भेट झालेली असेल, बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या असतील, आठवणी वगैरे, तर कुठली एखादी भेट आठवते या दोघांसोबतची? नाही तसं काही नाही. त्या कधी कुठे कुठल्या फंक्शन जास्ती जायचं गेल्या तेवढ्यात म्हणजे फंक्शनला जास्त बोलता येत यायचंच नाही. पण तसं आम्ही एकत्र काम असं फार कमी केलेलं आहे. बहुतेक नाहीच पिक्चर, मला वाटतं त्यांच्याने माझे एकत्र पिक्चर नाहीच आहेत, त्यामुळे कधी बोलण्याचा प्रश्न नाही. पण मी त्याला मोठी बहीण म्हणायचो माझ्या जोडनिशी. त्याचं आडनाव पण सराफ होतं पहिलं. हो हो हो. त्यांचं माहेरचं आडनाव सराफ होतं. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की एक सुसंस्कृत शालीनपणाचा ठसा त्यांनी आपल्या कामांमधनं सिनेसृष्टीवरती उमटवला. अशोक मामा, हां, आपले आभार. आपण प्रतिक्रिया दिलीत आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर सीमा देव यांचं निधन झालंय. गेल्या काही वर्षांपासून, 2-1 वर्षांपासून त्या अल्झायमरनं ग्रस्त होत्या. 81व्या वर्षी मुंबईतल्या वांद्रेमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आपल्यासोबत आहेत. रोहिणीताई, सीमाताई आज नाही आहेत, सीमा देव आज नाही आहेत. म्हणजे ज्यांनी आपल्या अदाकारीनं, आपल्या शालीनतेनं मराठी सिनेसृष्टी सजवली, त्यांचं जाणं कसं बोचत राहील कायम? नक्कीच बोचत राहील, कारण अगदी
मी खूप जास्त त्यांच्याबरोबर तसं काम केलेलं नाहीये, मराठी चित्रपट सृष्टीत तर केलंच नाहीये. हिंदीमध्ये एक दोन कधीतरी एक दोन फिल्म्समध्ये आम्ही एकत्र होतो, पण अशा खूप असं काम त्यांच्याबरोबर केलं नाहीये. पण पाहिलंय मात्र जरूर त्यांना, अगदी म्हणजे माझ्या लहानपणापासून मी त्यांना पाहत आलेले आहे. आणि इतकी वर्ष सातत्यानं काम करून या जोडप्यानी, म्हणजे रमेशजी आणखी सीमा ताई दोघांनी इतकी इतकं काही करून ठेवलेलं आहे की मला वाटतं ते आम्हाला आयुष्यभर पुरेल. म्हणजे अगदी जुने चित्रपट पाहिले आत्ताच्या पिढीने तरी सुद्धा त्यांना जाणवेल की किती मोठं काम केलेलं आहे त्या दोघांनीही. आणि असे एक एक करून आता जुने जे टायम्स ऑफ फिल्म इंडस्ट्री आपण म्हणतो, जुने जाणते लोक असे निघून गेल्यानंतर एक पोकळी तर जाणवतेच. आपण जसं ब्लॅक होल असतं तसं होतं की सूर्य नाहीसा झाला की कसं होतं, तसं थोडस वाटतंय की आता हळूहळू मागची जी पिढी होती ज्यांनी ज्यांच्यामुळे आम्ही आता इथं आहोत, तर ते गेल्यानंतर खरंच दुःख होतं. आणखीन आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखीच काम करायची उमेद मिळावी, स्फूर्ती मिळावी एवढीच मी मागणं करेन देवाकडे. आणखीन त्यांना शांती लाभू असं मागणं देवाकडे करेन. रोहिणीताई आभार आपले, आपण भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तर वयाच्या 81व्या वर्षी सीमाताईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आणि खास करून रमेश देव सीमा देव ही एक अजरामर जोडी राहील मराठी सिनेविश्वातली, की ज्यांनी आपल्या अदाकारीनं खूप सजवलं मराठी सिनेविश्व. आणि गेल्याच वर्षी खरं तर अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आणि त्यानंतर अल्झायमरच्या आजारामुळे सीमा देव यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. 27 मार्च 1942 सालचा सीमा देव यांचा जन्म. त्यांचं मूळ नाव नलिनी सराफ होतं आणि लग्नानंतर सीमा रमेश देव हे नाव कायमच त्यांच्या साथीला राहिलं. 1957 साली आलिया भोगासी मधून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं. आणि उत्तरोत्तर त्यांची कारकीर्द बहरत गेली. रमेश देव यांच्यासोबत त्यांनी केलेल्या अनेक भूमिका अजरामर झाल्यात. आज रमेश देवही नाहीत, सीमा देवही नाहीत, त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतली एव्हरग्रीन जोडी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होते. सीमा देव यांना एबीपी माझाचीही आदरांजली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.